नमस्कार बालमित्रांनो, मी शोभना सूर्यकांत जावरे, सहशिक्षिका टिळकनगर बालविद्या मंदिर डोंबिवली पूर्व. इयत्ता पहिली, विषय गणित, भाग 6. बालमित्रांनो, आज आपण चित्रातील फरक कसा ओळखावा ते शिकणार आहोत. फरक स्पष्ट करण्यासाठी आपल्याला दोन चित्रांची गरज असते. ते आपल्या पुस्तक पान नंबर 6 दिलेली आहे. त्या चित्रांचे आता आपण निरीक्षण करून फरक ओळखून घेऊया. चला तर मग आपण चित्रातील फरक ओळखून घेऊया. आपल्याला पुढे दिलेले आहे फरक ओळखा. तर पुस्तकातील चित्र आपल्याला दिसत आहेत. चित्रातील पहिला फरक, वरील चित्रात आपल्याला चेंडूला किक मारताना मुलगा दिसत आहे, तर खालील चित्रात चेंडूला मुलगी किक मारताना दिसत आहे. चित्रातील दुसरा फरक, वरील चित्रात आकाशात उडताना दोन पक्षी दिसत आहे, तर खालील चित्रात 4 पक्षी दिसत आहेत. चित्रातील तिसरा फरक, वरील चित्रात मुलाच्या चड्डीचा रंग मरून दिसत आहे व खालील चित्रात पिवळ्या रंगाची चड्डी घातलेली दिसत आहे. चित्रातील चौथा फरक, वरील चित्रात गवतामध्ये एक फूल आलेले आहे, तर खालील चित्रात गवतामध्ये फुलंच आलेले नाही. चित्रातील पाचवा फरक, वरील चित्रातील चेंडूचा आकार मोठा आहे व खालील चित्रातील चेंडूचा आकार लहान आहे. चित्रातील सहावा फरक, वरील चित्रात मुलांजवळील गवत लहान आहे व खालील चित्रात मुलांजवळील गवत मोठे आहे. चित्रातील सातवा फरक, वरील चित्रात फुलपाखरू वर उडत आहे व खालील चित्रात खाली कोपऱ्यात उडताना दिसत आहे. आता या दुसऱ्या चित्रातील फरक सांगा बरं. चित्रातील पहिला फरक, पहिल्या चित्रात दुसऱ्या चित्रापेक्षा कमी पक्षी आकाशात उडत आहेत, तर दुसऱ्या चित्रात जास्त पक्षी उडत आहेत. चित्रातील दुसरा फरक, दुसऱ्या चित्रात घराच्या दाराच्या वर गोल खिडकी दिसत आहे. चित्रातील तिसरा फरक, दुसऱ्या चित्रात दोन दगड दिसत आहे, तर पहिल्या चित्रात एकच दगड दिसत आहे. चित्रातील चौथा फरक, पहिल्या चित्रात एकच फूल दिसत आहे, तर दुसऱ्या चित्रात जास्त फुले दिसत आहेत. अशा प्रकारे चित्रातील फरक आपण समजून घेतला. आता तुम्ही घरातील परिसरातील गोष्टींचे वस्तूंचे निरीक्षण करा व तुमच्या लक्षात आलेला फरक आईबाबांना सांगा. थँक्यू.